सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाभळी बंधाऱ्याचे 14 दरवाजे बंद. धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे 14 दरवाजे 29 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 3 सदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंद करण्यात आले. यावर्षी झालेल्या पावसाने बाभळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. सध्या बंधाऱ्यात 11.59 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 0.41 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या पाणी पातळी 331.70 मीटर इतकी आहे. यावेळी केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता ईश्वर व्यंकटेश्वरू, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता एम चक्रपाणी, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी आर बनसोण, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता रवींद्र पोद्दार, बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील, रोशन गावकर, सचिव जी पी मिसाळे, कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर के मुक्कावार, ऋषिकेश खिंडरे, डी सी पन्नासवाड, पी एन कोसकेवाड, विजय गुंजकर, महावितरणचे कर्मचारी जुनेद, पोलीस विभागाचे कर्मचारी आदींच्या उपस्थितीत दरवाजे बंद करण्यात आले. एबी न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी कालिदास अनंतोजी, नांदेड.